गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी खूप लवकर उठलेली आहे कारण काल तयारी माझी खूप घाईघाईत घाईघाईत फर्स्ट डे होता म्हणून झाला. आज जरा निवांत स्लो करेल आणि आज लवकर पारायणही करायचंय आणि बाहेरही जायचंय. तर चला पहिला मी चहा पिते आणि मग आंघोळीला जाते. अजून अंधारच आहे बाहेर. आज मी खूप लवकर उठली. ॲक्च्युली हे लाईटचं रिफ्लेक्शन आहे बरं का, अजून एवढा उजेड नाही झालेला. तर काल मी ना काही काही गडबडीत ना बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिल्या माझ्या, तर ज्या काय राहिल्यात ते आज मी कम्प्लीट करेल. तर चला मी आता आवरते, आंघोळ करते आणि मग तुमच्याशी बोलते. मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचंही गुड मॉर्निंग होता, आत्ताचं थोडंसं फ्रेश होऊन गुड मॉर्निंग. माझा हरी बघा, हॅलो, अरे बाबू गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हां तर फ्रेंड्स, ॲक्च्युली काल खूपच जास्त गडबड होती त्यामुळे माझ्या ना डोक्यात कसं होतं, खूप काही बोलायचं असतं तुमच्याबरोबर पण खूप सारे विचार डोक्यात, हे करायचे ते करायचे असं करायचे, तर खूप साऱ्या गोष्टी राहून जातात तुमच्या म्हणजे तुम्हाला सांगायच्या. तर आज मला जसं जसं आठवेल ना मी तसं तसं सांगत जाईल, ठीक आहे. तर हे बघा, काल ना फर्स्ट डेला ॲक्च्युली आंब्याचं तोरण बांधतात दरवाज्याला आणि चौरंगालाही. तर ॲक्च्युली मला कोणी पानच आणून द्यायला नव्हतं, ते राहिलं तर स्वामी महाराज मला समजून घेतील. तर मी मला आज भेटली तर आता मी पानं धुतली, ती छानपैकी वाळत घातलीत, आता मी त्याचं पटकन तोरण बनवणार आहे. आज चांगली रांगोळी काढेल कारण आज वेळ होता, चांगली म्हणजे बऱ्यापैकी, मला एवढी चांगली रांगोळी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, हां, प्रसादाला मी शिरा बनवलाय तर आता प्रसाद करते, सॉरी प्रसाद झालाय ऑलमोस्ट, तर आता मी पटकन तोरण बनवते आणि तोरण बनवल्यानंतर तुम्हाला भेटते. चला हरीला ना, हे बघा सगळ्या गोष्टीत माझे इंटरेस्ट, अरी लांब लांब हरी. चलो तर हे पहा फ्रेंड्स, तोरण झालं, रांगोळी मला खूप छान काढायची होती पण एक फोन आल्यामुळे खूप टाइम गेला आणि मी सिंपल काढली आजही. आणि प्रसादाचा शिरा माझा पूर्ण रेडी झाला, वरनं मी थोडंसं केशर टाकलं, दत्तांना फार आवडतं त्यामुळे. तर आता आपण पूजेची तयारी करू. तर मी फोटोला सगळ्यात पहिलं पाण्याने म्हणजे गुलाबजल आणि गंगाजल असं कुठलंही पाणी घ्या, त्याने स्वच्छ फोटो पुसून घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक नाही तिलाही पुसून घ्या. मग अत्तराने मी परत फोटो पुसून घेतला पाण्यानंतर, तो स्वच्छ पुसल्यानंतर मी पुष्पहार घातला. हार घातल्यानंतर मी कलशलाही फुलं हे केली, फुलांनी थोडंसं मंदिराचं जे आपण पूजा मांडलेली आहे ते थोडंफार सजवलं. मग अष्टगंध लावला स्वामींना, दत्तांना. अष्टगंध लावल्यानंतर मी जे पाणी आहे आपल्याला पूजा होईपर्यंत ठेवायचं ते ठेवलं, प्रसाद ठेवला, तोरण लावलं आणि मग मी पूजेला सुरुवात करणार आहे फ्रेंड्स आता. तर बघा, अगरबत्ती, धूप आणि हो, हे गुरुचरित्र तुम्ही झाकूनच ठेवायचा. तर मी आता अगरबत्ती लावेल, धूप लावेल आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काल मी तुम्हाला हे सांगायचं राहिलं, पारायण करण्यापूर्वी तुम्ही म्हणजे एक माळ गायत्री मंत्राचा जप करा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या माळेचा जप करा आणि त्याच्यानंतर पारायण वाचायला सुरुवात करा. लगेच पारायण म्हणजे लगेचच ते पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात नाही करायची कुठली. आणि हो, आरती करताना ना फ्रेंड्स, की त्याच्यामध्ये ना जे भीमसेन कापूर तुम्ही घेताल तर त्यामध्ये तुम्ही लवंग टाका, कारण तुमच्या घरात जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघून जाईल. तर चला मी आता पारायणाला सुरुवात करते, आपण वाचल्यानंतर भेटूया.
ज्यांची कर्म निस्वार्थ आहेत ना त्यांना स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त तुमचे कार्य करत राहा फ्रेंड्स, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहेत. मी कारल्याची भाजी करणार आहे, ती मी तुम्हाला रेसिपी शेअर करते. ॲक्च्युली मी दोन प्रकारे करणार आहे, तर ही रेसिपी बघा, एक तिळाच्या चटणीमध्ये करणार आहे आणि एक शेंगदाण्याच्या. तर मी तुम्हाला पहिली शेंगदाण्याची दाखवते, ठीक आहे? तर चला आपण रेसिपी करूया, मग महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. फ्रेंड्स हे बघा, आपण आता कारल्याची तयारी करतोय. मी हे केलं. अरे आलं, हॅलो आलं. खाऊ खायच्या, काय खायचं? भुकी लागली, गुमी गुमी करायची. चला चला खाली. उदे बाबा, फिरायला जायचं. बेल्ट कुठे, बेल्ट कुठे? हो तर फ्रेंड्स हे बघा, आपण हे शेंगदाणे भाजायला ठेवले, भाजून घेतले. आणि थांबा मी दाखवते 2 मिनिट. मी कारलंय ना असं ब्यांसकटच, आता त्याला आपल्याला बॉईल करायचंय. मी मीठ 1 चमचा मिठाच्या पाण्यात त्याला भिजत ठेवलेलं, 1/2 पाऊण तास झाला. तर आणि हे बघा, शेंगदाणे भाजायला ठेवलेत. हे कारलं एवढं पाण्यामध्ये कारलं उकळायला लावायचं आणि त्यामध्ये चिंच आणि गुळ हे टाकून द्यायचं. आणि 1 उकळी आल्यानंतर हे वालं मिश्रण आपल्याला हे करायचंय. हे बघा फ्रेंड्स, यामध्ये ना मी हे बघा, हे शेंगदाणे ऍड केलेत. हा लसूण, लसूण टाकला, मिरची पावडर टाकली आणि मी खरंच विसरून गेले शूट करायचं. आत्ता मी बाकीचं तुमच्या समोर टाकते. तर हे जिरं टाका, 1.5 टेबलस्पून जिरं टाकलं. आत्ता ह्याच्यामध्ये मीठ ऍड करा, मीठ. हे सगळं मिक्स मिश्रण आता ग्राइंड ग्राइंड ग्राइंड. हे बघा, हे अशी चटणी करून घ्यायची शेंगदाण्याची. तिळाची अशीच करा, पण शेंगदाण्याबरोबर हे छान लागतं. आत्ता माझा उपवास असल्यामुळं मी ही घरच्यांसाठी बनवते आणि मी जस्ट एक नॉर्मल तीळ किंवा साधं फ्राय करून खाणार आता. हे बघा, आपलं कारले उकळलेलं आहे. 1 उकळी आली, थोडंसं चेक करा शिजल्यासारखं आहे का. शिजलं असेल तर मग गॅस बंद करून टाका. ह्याला थंड होण्यासाठी राहू द्या, मग आपल्याला ह्याला पिळून काढायचं पाणी त्याच. तर हे बघा फ्रेंड्स, हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. तर ह्याला काय करायचं, तुम्ही असं हाताने ह्या ब्या निघतात आणि ह्याला आहे ना हे असं होत बघा, आणि ह्याला तुम्ही जस्ट असं प्रेस करा, ह्याच पाण्यामध्ये काढा. म्हणजे पूर्ण ह्याच पाणी काढा, हे असं करा, ठीक आहे. एक फ्राय पॅन ठेवला, तेल घ्या, तेल गरम होईपर्यंत.
फ्रेंड्स, तर आत्ता 7 वाजलेले आहेत, तर मी स्वामींना चहा दिला. आत्ता थोड्या वेळाने मी त्यांना नैवेद्यही दाखवेल, पण तोपर्यंत एक दीड तास मला 11 माळींचा जप करायचा आहे. त्याच्यामुळे मी आता जपला बसेल. पुढे व्हिडिओ बनवता येईल की नाही माहिती नाही, तर ह्या व्हिडिओचा एंड मी इथंच करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.